नमस्कार मित्रांनो, मी संतोष सरवणकर, मी मोक्ष फाउंडेशनच्या पब्लिक रिलेशनशिप ऑफिसरवरती पोझिशनवरती आहे. आणि त्याचबरोबर आपले जे मंडळी, आपले जे काही पेशंट्स, फॅमिली मेंबर्स जे आपल्याकडे ॲडमिट होतात, तर त्यांच्या ॲडमिशननंतर जो काही प्रश्न असतो, प्रश्न असा असतो की आमच्या परिवाराचा व्यक्ती जो आहे व्यवस्थित आहे का, त्याला व्यवस्थित जेवण जात आहे का, हे काय आहे का, त्याच्या छोट्या छोट्या त्यांची जी काळजी असते, ती काळजी असणं स्वाभाविक आहे. मी काळजीबद्दल काही बोलत नाही आहे, पण तुम्हाला माझ्याकडनं संदेश असा आहे की आम्ही इकडे मोक्ष व्यसनमुक्ती केंद्रामध्ये, हे आमचं एक घर आहे, या घरामध्ये आम्ही व्यसनमुक्तीवरती काम करतोच, पण त्याचबरोबर जे काही त्यांची मनाच्या भावना आहेत, त्यांना जसं राहावंसं वाटतं, त्यांना जसं वागावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, त्या गोष्टींना मी त्यांना त्या गोष्टीमध्ये मिसळून त्यांना कम्फर्टेबल करणं, कसं करणं, या गोष्टीवर आपलं लक्ष असतं. तुम्ही जेवढे परिवार आम्ही हे ऐकत असत, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. कारण की आपल्या इकडे जो कोणी रुग्ण इकडे आहे, त्यांना आम्ही पेशंट हा जो शब्द आहे, त्यांना आम्ही हा न वापरता त्यांना आम्ही फॅमिली मेंबर ह्या प्रकारे त्यांना आम्ही इथे त्यांना ट्रीट करतो. आता जे आपले एक्सपर्ट्स आहेत, सायकियाट्रिस्ट एक्सपर्ट्स आहेत, सायकोलॉजिस्ट एक्सपर्ट्स आहेत, समुपदेशक आहेत, आपले ट्रस्टी मंडळी आहेत, आपला जो स्टाफ आहे, या सर्व गोष्टी, हे जेवढेही लोक आहेत, त्या सर्वांचा फक्त हेतू एकच आहे की ज्या दळदळीमधून इकडे आलेला आहेस, त्या दळदळीचं कारण काय आणि तिकडनं काढण्याचा जो आमचा जो प्रकार आहे, त्या प्रकारावरती हळूहळू काम सुरू आहे. मग तुम्हाला त्या गोष्टीची काही चिंता करायची काही गरज नाही आहे. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की तुम्ही आमचे जे काही डेली रुटीन जे काही सेटिंग्स आहेत ते तुम्ही फॉलो करा. आणि तुम्हाला जेव्हाही वाटते फोन करायला, तर तुम्ही जरा हे फोन कॉल्स थोडेसे अवॉइड करा. रोजचे फोन करणं, तुम्ही म्हणजे माहिती आहे तुमची मनातल्या ते परिस्थिती आहे की बाबा आम्हाला माहिती पडायला पाहिजे आमचा माणूस कसा आहे. पण तुम्हाला मी 100% सांगतो की इकडे माणूस व्यवस्थित आहे, त्यांना आम्ही आमच्या मॉरली, फिजिकली, मेंटली त्यांना आम्ही व्यवस्थित सेटल केलेलं आहे. पण तुम्ही जेव्हा मध्ये तुमचे जे प्रश्न जेव्हा येतात, तेव्हा आमची जी ट्रीटमेंटची लिंक असते ती कधी कधी निघून जाते. निघून जाते याचा अर्थ हा नाही की ती विसरून जाते किंवा कुठे विस्कटली जाते, ती व्यवस्थित असते, ती चालू असते. पण तुमचे जेव्हा प्रश्न कंटिन्यू, म्हणजे तुमचे जेव्हा फोन येतात की बाबा कसं आहे, काय काय, असं तसं, तुम्ही त्याचे लक्ष द्या, हे द्या, आम्ही जेव्हा तो ॲडमिशन जेव्हा फॉर्म भरतो, त्या ॲडमिशन फॉर्ममध्ये खूप अशी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्याच्याकरता तुम्हालाही काळजी करायची गरज नाही, आम्हालाही काळजी करायची गरज नाही. कारण की आपला फक्त हेतू हाच नाही आहे की फक्त व्यसन मुक्त करणं. व्यसन आलं कुठून, कुठल्या स्वभावाने आलं, कशा प्रकारे आलं, कशा मित्रमंडळींनी आलं, आणि त्याच्या पाकचं काय पिक्चर होता, तो पिक्चर फक्त आपल्याला दाखवण्यात येतोय, बोलण्यात येतोय. आणि मोक्ष व्यसनमुक्ती केंद्राने कधी पण अजूनही कुठल्याही रुग्णाला आपण रफ ट्रीटमेंट म्हणा, त्यांना हाडतूड म्हणा, या गोष्टी कधी होत नाहीत. कारण की आम्ही इथे जेवढे कर्मचारी आहोत ना, आम्ही ह्या गोष्टीतून निघून गेलेलो, आम्ही ह्या गोष्टी पाहिलेत, ह्या पाहिल्याही आहेत, आणि आम्ही त्यांचे अनुभवही घेतो आणि आम्ही अजूनही त्या प्रोग्राममध्ये इन्वॉल्व होण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला राग आला तर आम्ही दुसऱ्या दिवशी त्या रागावर कसं नियंत्रण करता येईल, असं म्हणजे आम्हीही प्रोग्राममध्ये आहोत, तेही प्रोग्राममध्ये आहेत. रिझल्ट कसा असतो की बाबा समोरच्या व्यक्तीची जी भावना अगोदर होती ती आत्ता बदलली आहे. कशी बदलली आहे, काय करायचं ते करायचं आपण करता येईल. पण फक्त माझ्या आमच्या पब्लिक रिलेशनशिप ऑफिसर्स जेवढे पण आहेत, आमची टीम आहे, मार्केटिंग टीम आहे, त्यांच्याकडनं तुम्हाला फक्त एक विनंती आहे की जेव्हा तुम्ही आमच्याकडे आम्हाला फोन करता आणि विचारता की आमचे व्यक्ती कसे आहेत, मी तुम्हाला खरंच सांगतो तुमचे व्यक्ती इकडे खूप चांगल्या प्रकारे ट्रीट होत आहेत.
तुम्ही निष्काळजी राहा, व्यवस्थित राहा. तुम्हाला काही असं वाटलं तुम्ही आम्हाला मेसेज ड्रॉप करा, मग त्या मेसेज ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती उत्तर येईल. कृपया फोन करणं टाळा. तुमच्या एका फोनमुळे आमची जी ट्रीटमेंटची लिंक असते त्याच्यामध्ये काहीतरी नवीन एक रेष जोडून जाते की बाबा ही एक नवीन रेष आली, तर आपल्याला कॉम्प्लिकेशन नको आहेत. आणि कॉम्प्लिकेशन असल्यामुळे आमचे जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत, आमचे सायकोलॉजिस्ट मॅडम आहेत, अल्कोहोल ड्रग्सचे आपले समुपदेशक आहेत, ह्या सर्वांना त्या गोष्टीवरती काम करण्याचा एक उत्कृष्ट वेळ भेटतो आणि त्यांना तो ते करतायत आणि ते त्यांचे रिकव्हरी पार्ट वगैरे सर्व काही सुरू आहे. आता मुद्दा म्हणजे हा एकच आहे की तुम्ही कंटिन्यू फोन करणार, म्हणजे फोन तुमचे येत राहणार आणि आम्ही तुम्हाला उत्तर देणार. पण आपलं हे तुम्हाला एक सांगू इच्छितो, कुठलाही व्यसनिक व्यक्ती 21 दिवस पर्यंत तो जागेवर येत नाही. 21 दिवस त्यांना लागतात आणि बाकीचे जे आम्ही आमचा जो फाउंडेशनचा रूल आहे 45 डेज, 45 दिवस तुम्ही त्यांना भेटू शकत नाही, त्यांना फोनवर बोलू शकत नाही. याचं मागचं कारण हे आहे की त्यांना जाणीव होणं गरजेचं आहे, त्यांना प्रोग्रामचं काही आहे, प्रोग्राम काय आहे, प्रोग्राम कसा घ्यायचा आहे याच्याबद्दल त्यांना समजवण्यात येतं. आणि आपल्याकडे इकडे वेगवेगळे कार्यक्रमही होतात, म्हणजे आपण फक्त प्रोग्रामचकडे लक्ष देत नाही, आपण कार्यक्रमाकडे लक्ष देतो, त्यांच्या मजामस्तीमध्ये लक्ष देतो. तर ओव्हरऑल तुम्ही सांगू शकतो की जेवढेही ते पेशंट आपले ट्रीट होत आहेत त्यांना एकदम घरासारखं वातावरण ठेवलेलं आहे, त्याचबरोबर त्यांची रिकव्हरीही चेक करतात, त्याचे स्वभावही बदलले जातात, स्वभावही चेक केले जातात. मग फक्त तुम्ही एक माझं एक निवेदन आहे तुमच्याकडे, तुम्ही निष्काळजी घरी जायचं, तुम्हाला कसं वाटलं ते एक मेसेज करायचा आम्हाला. मेसेज करण्यासाठी 24/7 हेल्पलाईन नंबर आहे 9167-9147-17. परत मी बोलतो 9147-9167-17. अगर तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये अजून तुम्हाला काही हवं असेल, तुम्हाला काही पोस्ट करायचे असतील, तर तुम्ही निष्कुचपणे 9167-9147-17 या नंबरवरती संपर्क करा, व्हॉट्सअप करा. तुमच्या आजूबाजूला अगर कुठलेही व्यक्ती रुग्ण या गोष्टीपासून जुळत असतील आणि त्यांना तुम्हाला मदतीची गरज आहे, तर त्यांना तुम्ही मदत समकाश करा. त्यांना मदत केल्याने कसं होतंय की तुमच्या थ्रू, तुमच्या माणसाचा थ्रू आणि बाकीचे जी मंडळी आहेत, गाव मंडळी, त्यांनाही ते हे संदेश पोहोचून जातं की आमचा व्यक्ती या या ठिकाणी गेलाय आणि तो व्यक्ती तिकडे गेल्यानंतर असे असे प्रोग्राम्स घेतोय. मग प्रोग्राम्स घेतोय याचा अर्थ हा आहे की त्याची सुधारणा होते, तर आमच्या माणसाची सुधारणा होऊ शकते, तर तुमच्याही सुधारणा काही होऊ शकत नाही. बस एवढाच हेतू होता. हे छोटंसं मला एक असं बोलावंसं वाटलं, माझं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. मोक्ष व्यसन मुक्ती केंद्र तुमच्यासाठी सदैव आहे. तुम्ही केव्हाही आम्हाला केव्हाही हाक मारा, 24 तासामध्ये कधीही हाक मारा, आम्ही तुमच्या बरोबर पूर्णपणे 100% तुमच्या पाठीशी आहोत. आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी माझ्या ईमेल आय डीचं डिस्क्रिप्शन देईन. बाकी काही गोष्टी असतील ते तुम्हाला आम्ही तुम्ही मला 1-to-1 एक माझा मी ग्रुप तयार करतो आहे, मोक्ष फाउंडेशन फॅमिली क्वेरीज, फॅमिलीच्या कंप्लेंट्स किंवा क्वेरीज, हा मी एक ग्रुप तयार करतो आहे. त्या ग्रुपमध्ये ज्यांना ज्यांना जोडता येईल त्यांनी तिकडे व्हॉट्सअपमध्ये जोडून जायचं आहे. स्वतःहून जोडल्यानंतर तुमच्या जे काही क्वेरी असतील, जे काही तुमचे कंप्लेंट्स असतील, त्याच्यामध्ये पुट आउट करायचे. छोटे मोठे नाही, माझ्या फोटोमध्ये दिसत नाही, हे नाही, तसे नाही. प्रोग्राम रिलेटेड तुम्हाला जे काही वाटते, त्यांच्या रिकव्हरीबद्दल जे काही वाटतंय, तुम्ही त्या मेसेज तिकडे ड्रॉप करायचे. त्या मेसेज ड्रॉप केल्यानंतर तो ड्रॉप बॉक्स ओपन केला जाईल आणि ड्रॉप बॉक्स ओपन करून तुमच्या हर एक प्रश्नाचं उत्तर आपण ह्यावेळी अशा ठिकाणी अशा व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला घेतलं जाईल. ठीक आहे तंतू, धन्यवाद. तुम्ही माझा वेळ घेतला, तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि मोक्ष ॲडिक्शन आम्ही अजूनही फुलून आहोत की आम्हाला अजूनही व्यक्ती लोकांचे असे पुनर्विकास करण्याची संधी भेटे आणि आम्ही करू. आणि आम्हाला समाजामध्ये एक असं दाखवून द्यायचं आहे की आम्ही जे काही करतोय, त्यांनी जे व्यसनी बाहेर आहेत
त्यांना इकडे येऊन त्यांना गरज आहे हे त्यांना लक्षात यावे. आपले असे खूप काही प्रोग्राम्स तुमच्या समोर येतील, आपल्या ग्रुपचं नाव असेल तुमची आमची संबंध मोक्षबद्दल. ठीक आहे दोस्तों, मी एवढंच बोलून थांबू इच्छितो. धन्यवाद तुम्ही माझ्या गोष्टींना ऐकल्याबद्दल. मोक्ष फाउंडेशन नाशिक सिडको, थँक्यू सो मच.